नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर नगर परिषदेच्या कार्यालयाची इमारत जीर्ण झाली असून या इमारतीमधील अधिकारी कर्मचाऱ्यांना आणि कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे। ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे। पालघर नगर परिषदेचे कार्यालयीन इमारत धोकादायक स्थितीत असतानाही या इमारतीतून कामकाज सुरू ठेवण्यात आले आहे। सुमारे 40 ते 45 कर्मचारी जीव मुठीत घेऊन आपली सेवा देत असून येथे दररोज कामकाजानिमित्त येणाऱ्या 100 ते 125 नागरिकांचाही जीव धोक्यात आहे। त्यामुळे मुंबई उपनगरात इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती येथे होऊ नये यासाठी कार्यालय सुरक्षित ठिकाणी हलवण्याची मागणी कर्मचारी नागरिकांकडून होत आहे। ग्रामपंचायत काळात 1960 सुमारास ही इमारत उभारण्यात आली आहे। नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर परिषदेचे कार्यालय या इमारतीतून सुरू करण्यात आले। सुमारे 3.5 ते 4 हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेत पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर नगर परिषदेचे कार्यालय आहे। या इमारतीच्या तळमजल्यावर व्यापारी गाळे, फूल व भाजीपाला बाजार असून या ठिकाणी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो, त्यामुळे अनेक लोकांचा जीव या ठिकाणी धोक्यातच आहे। तर नगर परिषदेच्या कार्यालयीन इमारतीकरिता जागेचे आरक्षण बदलण्याची प्रक्रिया सुरू असून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर नगर परिषदेच्या नवीन कार्यालय इमारतीचे उभारणे सुरू करण्यात येईल असे मुख्याधिकारी स्वाती देशपांडे यांनी लोकसत्ताला सांगितले। मात्र नगर परिषदेच्या कार्यालय इमारतीची देखभाल, दुरुस्ती तसेच रंगरंगोटी गेल्या 30-40 वर्षापासून झाल्याचे दिसून येत नाही। या इमारतीचा काही भाग खचल्याचे तसेच इमारतीवर झाडे झुडपे वाढल्याचे देखील दिसून येते। कार्यालयातील अंतर्गत दालनांची यापूर्वी रंगरंगोटी झाली असली तरी इमारतीच्या मजबुतीकरणासाठी नगर परिषदेने कोणतीही पावले गेल्या 22 वर्षात उचलली नसल्याचे दिसून येते। पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।